आणि आचार विचारांचंही सौंदर्य खुलवणार सुंदर मी होणार श्रोते हो नमस्कार तन मन आणि आचार विचारांचंही सौंदर्य खुलवणारा आपला कार्यक्रम सुंदर मी होणार यामध्ये मी मृणाल आणि मी विद्या आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर स्मिता चाकोते यांचंही आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोते हो काय म्हणताय मृणाल विद्या ब्युटी वॉटर पितताय की नाही आठवडाभर झालं हो ते सांगणारच होतो मॅडम पण आज तुम्हीच विचारलं आमच्याकडे काही फरक जाणवतो जरा तजेलदार दिसतीये थोडी थोडी म्हणून छान छान छोटे पण आपले सगळे ब्युटी ड्रिंक ब्युटी वॉटर पित असालच हो ना गेल्या भागामध्ये आपण पाण्याविषयी बोललो पण आता आहार याविषयी आपण काही इंटरेस्टिंग वेगळं काहीतरी सांगायला अशी उत्सुकता मला आहे मृणाला आहे आणि आपल्या श्रोत्यांनाही आहे आज आपण जाणून घेणार आहोत अन्न हे परब्रह्म म्हणजे आहार आणि सौंदर्य तर सर्वप्रथम आहाराचे काही प्रकार असतात आहार असतो सात्विक राजसिक आणि तामसिक हो तर तुमचा प्रश्न आहे आता सात्विक कुठला आला राजसिक कुठला आला आणि तामसिक कुठला आला सात्विक आहार तो असतो आपण साधी पालेभाजी खातो फळभाज्या खातो हे सात्विक आहारमध्ये राजसिक जो आहे तुम्ही सगळे गोडधोड पदार्थ खाता पुरणपोळी खाता शेंगाची पोळी आत्ताच खाल्ली असणार आहे हो। तर हे सगळे राजसिक आहे तामसिक काय आहे तामसिक जो आहे जो अन्न आ, रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलेला असतो बऱ्याच वेळापर्यंत म्हणजे एखादा कॅन्ड फूड असतो बऱ्याच दिवसानंतर तुम्ही ते गरम करून खाता तो आहे किंवा मग तुम्ही नॉन व्हेजिटेरियन काही खाता तर ते सगळे जो असतो तो आहे तामसिक, तामसिक किंवा कांदा आहे अशा बरेचसे या गोष्टी तामसिक आहेत ता। तर हे आहाराचे काही नियम आहेत बरं का बर। म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तो जो आहार घेतल्यानंतर अडीच तासाच्या आत तुमचं पोट रिकाम झालं तर तो सात्विक आहार आहे बर आणि जर तुम्ही तामसिक पदार्थ खाल्ले तर ते डायजेशन व्हायला किमान आठ तास बारा तास जातात आणि म्हणूनच बरेच लोक पार्टीहून आल्यावर म्हणतात माझं पोट खूप जड आहे कारण ते डायजेशन होत नाही, नाही। बरोबर तर मुख्यतः आज एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला नियमितपणे जितकं जमेल तितकं सात्विक आहाराकडे लक्ष द्या म्हणजे <laughs> <laughs> ऑकेजनली अशा काही वेळी खाणं झालं तर ठीक आहे रोजच्या आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये आपण सात्विक आहारच दिननित्य आपला आहार हा सात्विक असू द्या असू द्या आणि आहार जो आहे जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तयार मान किमान दीड ते दोन तासाच्या आत तो ग्रहण करणं गरजेचं आहे कारण त्याच्यात एक ऊर्जा असते अल्बर्ट आइनस्टाईन काय म्हणतात माहिती का ही पूर्ण सृष्टीच म्हणजे एनर्जी आहे मग त्या मेथीच्या भाजीत सुद्धा ती एनर्जी उतरलेली असती बर का सूर्यकिरणामुळे क्लोरोफिल तयार झालेला असतो मग ती ऊर्जाच असते ना आणि जेव्हा तुम्ही ते बनवता भाजी hmm. मग परत तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये मा गरम करता hmm. परत तुम्ही दोन तीन वेळा गॅसवर गरम करता तर hmm. त्याच्यात काय राहणार आहे विटॅमिन्स राहतील का म्हणजेच गरम केलेलं किंवा एकदा शिजवलेलं तेच खायचं सारखं सारखं गरम करायचं नाही किमान स्वयंपाक केल्यानंतर दीड ते दोन तासात एक वेळची तुमचं जो जेवण आहे तो तरी किमान तुम्ही ताजं अन्न खा म्हणूनच तुम्ही बघताना शेतकरी लोक ताजी फळभाजी घेतात आणि खातात आणि ते असे छान तजेलदार दिसतात आणि इतकी त्यांच्यात ऊर्जा असते हा एक प्रकार आहे तिसरी गोष्ट आहे वेळ पाळा म्हणजे खाण्याबाबतीत त्या ठराविक वेळेत तुम्ही आहार घ्या साधारणपणे कुठला टाइम चांगला आहे आहार घेण्यासाठी सकाळी साधारणपणे आठ ते अकराच्या दरम्यान घ्या संध्याकाळी पाच ते साडेसात आठ पर्यंत आहार घ्या तर आहार हा दिवसातून जर तुम्ही दोनच वेळा खाल्लात तर खूप तुम्ही सुंदर दिसणार आहे बरं का बरं कसं काय हे विचारणार नक्कीच म्हणून मला नक्कीच ह्याला आपण म्हणतो इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे आपण साधारणपणे भारतीय लोक तुम्ही जर बघितलं असेल सोमवार गुरुवार हे उपास असतातच पण आपले पूर्वज उपास करायचे म्हणजे साबुदाणा चिप्स असले काही खायचे नाहीत बरं का उपास म्हणजे कडकडीत निरंकार उपवास असायचा फक्त पाणी प्यायचे म्हणजे पोट रिकमर राहायला पाहिजे बरोबर मग त्या पोटाला सुद्धा थोडीशी रेस्ट नको का आता आपण काय करतोय सकाळपासून रात्रीपर्यंत आणि रात्री बारा वाजेपर्यंत मोबाईल बघत असतो मग भूक लागते आपल्याला सुद्धा मग रात्री पण आपण जातो फ्रीज उघडतो आणि काहीतरी बघतो आणि खातो तर अगोदरची लोक सात वाजता झोपायची आठ वाजता झोपायची oh. त्याच्यानंतर सात वाजल्यापासून पहाटेपर्यंत पोट शांत झोपायचं oh. तर काय होतं ह्याच्यामुळे सांगू का hmm. जेव्हा आपण त्याला त्रास देत नाही तेव्हा तो रिपेअर करतो बरं का बरं hmm. मग त्याची रिपेअरिंग पॉवर चालू होते ह्युमन ग्रोथ हॉर्मोन रिलीज होतात आणि त्यामुळे आपली जी मेटाबॉलिझम आहे ती व्यवस्थित राहते hmm. आपला इन्सुलिन करेक्ट लेवलमध्ये राहतो हेच नाही तर आपली जी जी जीन असते ना ती सुद्धा स्टिम्युलेट होते त्यामुळे तुम्ही पाहिलं का आध्यात्मिक लोक ही फार कमी आहार घेतात पण जीवन जगतात म्हणजे एकशे वीस वर्ष जगलेत असं आपण ऐकतो ना हो आणि त्यांना बाकीच्या व्याधी पण नसतात त्यामुळे बरोबर त्यांच्या चेहऱ्यावर त्वजेला पण एक आणि सात्विक आहार बरोबर सात्विक आहार घेतात ते, बर। ते। कमी आहार खातात वेळी खात नाहीत एकदा पानावर बसलं तर जेवढं मिळेल तेवढं खातात हे आरोग्याचा मंत्र आहे आपल्या त्वचेला सुंदर दिसण्यामाग हे नक्कीच करायला लागणार आहे एक तर तुम्ही सात्विक आहार घ्या दुसरं तुम्ही वेळेवर एक दोन वेळ ठरवा तुमच्या दिवसातली सकाळची एक वेळ आणि संध्याकाळची एक वेळ तिसरं जेवण बनवल्यानंतर ताज ताज जेवण घ्या तर चौथं पॉइंट काय आहे आपलं जे ताट आपण वाढतो ना भारतीय संस्कृतीप्रमाणे हो। तुम्ही बघता लिंबू असतं हो। लोणचं असतं कोशिंबीर असतं वरण असतं ताक असतो भात असतो पापड असतो पोळी असते म्हणजे हे सगळं पूर्ण चौकस आहार जेव्हा तुम्ही घ्याल तर नक्कीच तुम्ही प्रत्येक आजाराला दूर पळवाल आजकाल ह्या ऑनलाईन जेवण मागवण्याच्या प्रक्रियेत आपण हो। घरातलं स्वयंपाकघरातलं जेवणच विसरतोय की, की काय असं मला वाटायला लागलंय आता जेवण आपली आईचं बनवलेलं का सुरेख लागतं आपल्याला आपण म्हणतोच ना माझी आई खूप सुंदर बनवायची आई सुंदर का बनवायची कारण ती इतकं प्रेम ओतायची जेव्हा आपण अन्न बनवतो आपल्या बनौत। घरात तर आपण म्हणतो की अरे माझी मुलं खाणार आहेत माझा नवरा खाणार आहे माझी सासू खाणार आहे तो इतकं प्रेम आपण कळत न कळत त्यांनी खावं पोटभर म्हणून आपण आपल्या विचारांचं सुद्धा मिश्रण त्या आहारात घालतो आणि म्हणून ते अन्न खूप गोड लागतं बरं का <laughs> बरोबर <बोरे बोरे। laughs> <बोरे। laughs> म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या नावामध्येच आपण म्हणलेलं आहे की आचार विचारांचं सौंदर्य खुलवणारा आपला कार्यक्रम आहे तर जसे आपल्या विचार असतील ते अन्नामध्ये उतरतील चार गोष्टीचा जर तुम्ही नियम वापरलात आपल्या आहारात तर नक्कीच हे आहार तुम्हाला सुंदर बनवणारच आणि मग आपण सगळे मिळून काय म्हणूया सुंदर मी होणार आणि आचार विचारांचंही सौंदर्य खुलवणार सुंदर मी होणार